फिल्म सुरू होते. श्रावण आपल्या सर्व कुटुंबाबरोबर गुलाबाई बाबांच्या दर्शनाला गेला आहे. तेथे तो आपल्या समस्या गुलाबाई बाबाला सांगतो. मग गुलाबी बाबा त्याला सांगतो की तुझ्या आयुष्यात लवकरच एक चांगली गोष्ट घडणार आहे. आणि त्यानंतर बाबा बोलतो की तुम्ही आणलेला प्रसाद माझ्या मांडीवर ठेवा. त्यावेळी ते गरम बनवून आणलेला फ्राईड राईस बाबांच्या मांडीवर ठेवतात. त्या गरम फ्राईड राईसमुळे बाबांच्या मांडीला चटका बसतो. त्यामुळे गुलाबी बाबा त्यांना तिथून तात्काळ हाकलतात. बाहेर आल्यानंतर श्रावणला एक फोन येतो. त्यावेळी त्याला समजते की त्याची गावाकडे वडिलोंपार्जित जमीन आहे आणि आता शासनाने ते गाव पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे आणि त्याच्या शेतातून एक रस्ता जाणार आहे. त्याच्या बदल्यात त्याला शासनाकडून 20 लाख रुपये मिळणार आहेत. हे समजताच ते सर्वजण खुश होतात आणि नाचायला लागतात. पुढे सर्व कुटुंब गावी आपल्या वडिलोंपार्जित जमीन पाहायला गेल्यानंतर त्यांना नूतन शेट्टी येऊन भेटतो. तो सांगतो की तुमची ही सर्व जमीन आणि तो वाडा मला विकत घ्यायचा आहे, कारण माझा इथे एक लॉजिंग आणि बोर्डिंग हॉटेल चालू करायचा प्लॅन आहे. त्यावेळी त्यांना फर्स्ट टाइम समजते की त्यांची एवढी मोठी जमीन आहे आणि वाडा देखील आहे. मग नूतन शेट त्यांना सुरुवातीला 20 लाख आणि नंतर 40 लाखाची ऑफर देतो. तरी देखील श्रावण प्रॉपर्टी विकायला तयार होत नाही. त्याचे कुटुंबातील सर्वजण त्याला डन करून टाकायला सांगतात, मात्र तो नाही बोलतो. पुढे वाडा पाहिल्यानंतर श्रावण सगळ्यांना सांगतो की या वाड्यात आपणच हॉटेल चालू करू आणि वाड्याच्या डागडुगीसाठी काय पैसे लागतील ते नूतन शेटकडून घेऊ. मग सर्व कुटुंब यासाठी तयार होते. काही दिवसातच सर्व काही बनवून डेकोरेट करून हॉटेल रेडी होतं. आता सर्वांना पहिल्या गिरायकाची प्रतीक्षा असते. सर्वजण बाहेर उभा राहून ग्राहकाची वाट पाहतात. पण बरेच दिवस वाट पाहून आणि खूप सारे मेनू चेंज करून देखील त्यांच्या हॉटेलला कोणीच येत नाही. ते रस्त्याने जाणाऱ्या कुत्र्याला देखील आपल्या हॉटेलकडे बोलवतात, मात्र तो देखील येत नाही. शेवटी सगळ्यांना वाटते की स्वतःच्या हॉटेल टाकण्याचा डिसिजन चुकला आहे. पण तेवढ्यात त्यांना त्यांचं पहिलं गिरायक येताना दिसतं. तो व्यक्ती अगोदरच खूप पिलेला असतो. त्यानंतर तो ॲडव्हान्समध्ये पैसे देऊन सकाळी 8 वाजता उठवायला सांगतो आणि रूममध्ये जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठवायला गेल्यानंतर ते सर्वजण पाहतात की तो माणूस ड्रगच्या ओरडोसमुळे मरून पडला आहे. यावर श्रावण बोलतो की त्याला आयडेंटिटी कार्ड न घेता रूम दिल्यामुळे आपणच गोत्यात येऊ आणि मग आपलं हॉटेल पण बंद पडेल. त्यामुळे तेच ठरवतात की याला बाजूच्या विहिरीजवळ पुरायचे. सर्वजण कामाला लागतात आणि त्या मृतदेहाला पुरून टाकतात. दुसऱ्या दिवशी फाल्गुन गावातून माघारी येत असताना साऊथमधून पळून आलेल्या एका नवविवाहित जोडप्याला गिराईक म्हणून आपल्या हॉटेलवर घेऊन येतो. सर्वजण त्या जोडप्याचे स्वागत करतात, मात्र दुसऱ्या दिवशी पाहतात तर दोघांनी आत्महत्या केलेली असते. त्यांची सुसाईड नोट सर्वजण पाहतात, मात्र त्यांना साऊथ इंडियन वाचता येत नसल्यामुळे त्यांना काहीच कळत नाही. तोच त्यांचा छोटा भाऊ कार्तिक दोघांसाठी खड्डा खाणून रेडी देखील करतो. त्यानंतर या दोघांना देखील ते पुरून टाकतात. हे सर्व प्रकरण झाल्यामुळे सर्वजण गुपचूप हॉटेल बंद करून निघून जायचे ठरवतात. तोच त्यांना समोरून एक मोठी ट्रॅव्हलर बस हॉटेलमध्ये येऊन जेवणासाठी थांबते. ते सर्वजण खुश होतात आणि आपला जाण्याचा प्लॅन तात्पुरता कॅन्सल करतात. मात्र त्यांच्यातील एका व्यक्तीचा कुत्रा त्या माणसे पुरलेल्या जागी जाऊन उकरायला लागतो. त्यावेळी घरातील सर्वजण तेथे येतात. मग तो मुलगा सांगतो की माझा कुत्रा माझ्यासारखा श्रद्धाळू आहे. तो असे कुठे लपलेले देव शोधून काढतो आणि सांगतो की या ठिकाणी नक्कीच देव आहे. तोच तेथे सरकारी कर्मचारी येतात आणि सांगतात की तुमच्या या देवांना इथून हलवावं लागेल, कारण उद्या सकाळी येथे रस्ता बनवण्यासाठी बुलडोजर येणार आहे. हे ऐकता सर्वांना घाम येतो आणि ते सर्वजण घाबरतात. वरून ते सकाळपर्यंत तुमच्या हॉटेललाच थांबणार आहोत असे सांगतात. त्यानंतर सर्वजण आतमध्ये जाऊन एक प्लॅन करतात की कार्तिक आणि अश्विनी जाऊन त्या दोन सरकारी अधिकाऱ्यांना दारू पाजायची आणि त्यांना गुंतवून ठेवायचं. तोपर्यंत उरलेल्या नितिकांनी बॉड्या हलवायच्या. ठरल्याप्रमाणे कार्तिक आणि अश्विनी दारू घेऊन जातात, मात्र त्यांच्यातील चव्हाण दारू पित नसल्याचे सांगतो आणि त्याची नजर अश्विनीवर असते. मग अश्विनी त्यांच्यासाठी लिंबू सरबत घेऊन येते आणि त्याला इशाऱ्याने हॉटेलच्या बाहेर घेऊन जाते. हे दुरून बॉड्या हलवण्यासाठी मदत करणारी रोहिणी पाहते आणि श्रावण आणि फाल्गुनला सांगते. फाल्गुनचे आणि अश्विनीचे एकमेकावर प्रेम असते. फाल्गुनला अश्विनी त्या चव्हाण बरोबर रात्री बाहेर कुठे चालली हे पाहून कसतरी होतं, मात्र श्रावण त्याला त्यांच्याकडे जाऊ देत नाही. अश्विनी त्या चव्हाणला हॉटेलपासून दूर एका कड्याकडे घेऊन जाते. तोपर्यंत बाकीचे सर्वजण बॉडींची शिफ्टिंग करतात. त्यानंतर इकडे तो चव्हाण अश्विनीवर बळजबरी करायचा प्रयत्न करतो. तिला वाचवायला कार्तिक जातो आणि भांडणामध्ये तो चव्हाण स्वतः खाली दरीत पडतो. त्यानंतर दोघे कोणाला काहीच सांगायचे नाही असे ठरवून माघारी येतात. इकडे फाल्गुन अश्विनीवर संशय घेत असतो. तो श्रावणला बोलतो की तू मोठा भाऊ आहेस, तू विचार तिला की त्या चव्हाण बरोबर रात्री का फिरत होती. त्यावेळी ती सांगते की मी दमले आहे, मी जाऊन झोपते आणि वर निघून जाते. थोड्या वेळाने अश्विनीच्या रूममध्ये तो दरीत पडलेला चव्हाण अधिकारी येतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करतो, मात्र तो स्वतःच स्वतःच्या हाताने मारला जातो.
मग परत सर्वजण त्याची बॉडी इतर बॉडी शेजारी पुरतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिकारी सुर्वे मेलेल्या चव्हाण साहेबाविषयी विचारतो. त्यावेळी फाल्गुन त्याला सांगतो की रात्री त्यांना फोन आला आणि मग ते गेले आणि तुम्ही खूप पिलेले असल्यामुळे तुम्हाला न सांगताच गेले. पुढे पोलीस इन्स्पेक्टर चव्हाण साहेबांचा तपास करण्यासाठी हॉटेलवर येतो आणि विचारपूस करतो आणि सांगतो की जोपर्यंत चव्हाण सापडत नाही तोपर्यंत मी अधूनमधून इथे येत जाणार. हे ऐकून सर्वजण घाबरतात आणि थोड्या वेळाने पोलीस गेल्यानंतर सर्वजण बॅगा भरून निघतात. तो समोरून तर शेट येतो आणि श्रावणला सांगतो की आता कुठे जायचे नाही, माझे काका आणि बहीण 2 दिवसांसाठी तुमच्या हॉटेलला राहायला येणार आहेत. मात्र श्रावण त्यांना सांगतो की आता सध्या आम्ही थोडे घाईत आहोत, आम्ही सर्वजण बाहेर चाललो आहोत, आम्ही तुमची मदत नाही करू शकत. त्यावेळी नूतन शेट त्यांना सांगतो की मी तुम्हाला जे 20 लाख रुपये दिले होते ते मी माफ करतो, तुम्ही 2 दिवस कुठे जाऊ नका. त्यानंतर तो सांगतो की मी माझ्या काका आणि बहिणीला आज इथेच तुमच्या हॉटेलवर मारून टाकणार आहे. हे ऐकून श्रावण घाबरतो आणि इथे असं काही करायचं नाही असे सांगतो आणि नूतन शेटवर रागवतो. त्यानंतर नूतन शेट त्याला ते बड्या पुरत असतानाचा एक व्हिडिओ दाखवतो, त्यामुळे नाईलाजस्तो श्रावणला नूतन शेटचे ऐकावे लागते. त्यानंतर नूतन शेट सांगतो की रात्री 12 वाजता माझा शार्प शूटर येईल, त्याला बाजूची रूम द्यायची, मग तो रात्री त्याचे काम करेल आणि दोघांना मारून टाकेल आणि बॉड्यांची वेल्लेवाट लावेल, तो अनुभवी माणूस आहे असे सांगतो. श्रावणचा नाईलाज असतो, तो काही बोलत नाही. त्यानंतर हे अश्विनी आणि रोहिणीला देखील समजते. अश्विनी पाहते की तोपर्यंत फाल्गुन नूतन शेटच्या बहिणीला रुबीला फिरायला घेऊन गेला आहे. थोड्या वेळाने गुलाबी बाबा आपला वेगळा गेटअप करून आपल्या एका गर्लफ्रेंड शांतीला घेऊन यांच्याच हॉटेलला येतो. मात्र पाहता क्षणी रोहिणी गुलाबी बाबाला ओळखते. त्यानंतर बाबा एक रूम घेऊन त्या रूममध्ये जातात आणि सांगतात की या वास्तूमध्ये खूप दोष आहेत, मी आज रात्री पूजा करतो आणि सर्व दोष दूर करतो, तुम्ही फक्त मला डिस्टर्ब करायचं नाही, आणि रूममध्ये निघून जातो आणि पूजा चालू करतो. दुसरीकडे अश्विनी फाल्गुनला सांगते की आज रात्री या रुबी आणि तिच्या काकाचा मर्डर होणार आहे. इकडे श्रावण कार्तिकला सर्व समजावून सांगतो आणि रात्री जागा राहायला सांगतो आणि स्वतः झोपायला निघून जातो. थोड्या वेळाने शार्प शूटर येतो आणि एक रूम घेऊन आपल्या रूममध्ये जातो आणि जेव्हा शार्प शूटर आपली बंदूक घेऊन काका आणि रुबीला मारायला जातात, त्याच्या आधीच फाल्गुन आणि अश्विनी काका आणि रुबीला वाचवतात. मग इकडे शार्प शूटर सर्व रूम शोधतो, मात्र शेवटी तिचा गैरसमज होतो आणि ती त्या गुलाबी बाबा आणि तिच्या शांतीलाच मारून टाकते. खाली अश्विनी कार्तिकला विचारते की कुणी शार्प शूटर आला होता का, त्यावेळी तो सांगतो की एक काकू आल्या होत्या, मी त्याला रूम दिली. त्यावेळी ती सांगते की अरे ती शार्प शूटर होती. त्यानंतर कार्तिक वर त्या शार्प शूटरला पकडायला जातो आणि तिला जाऊ देणार नाही असे सांगतो. त्यानंतर दोघांची हातपाई होते आणि त्यामध्ये ती शार्प शूटर काकू गोळी लागून मारली जाते. आता नूतन शेट आणि श्रावण दोघे मिळून आपल्याला काय सोडणार नाही हे समजताच कार्तिक अश्विनी दोघे कोणाला काही न सांगता त्या काकूच्या बॉडीची विल्हेवाट लावतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहिणी पाहते तर गुलाबी बाबा आणि त्यांची गर्लफ्रेंडचा कोणीतरी खून केलेला आहे, तोच तिथे नूतन शेट काम झाले का नाही पाहायला येतात. त्यावेळी श्रावण त्यांना सांगतो की तुझ्या माणसाने 2 चुकीचे खून केलेले आहेत. त्यावेळी नूतन शेट वरून त्या सगळ्यांवर आरोप करतो की तुम्हीच गुलाबी बाबांना मारला आहे आणि मी हे पोलिसांना सांगणार आहे. त्यानंतर तो जायला निघतो, मात्र धक्काबुक्कीमध्ये वरून तो खाली पडतो आणि तो देखील मारला जातो. त्यानंतर त्यांना बाहेरून अश्विनीचा ओरडण्याचा आवाज येतो. ते बाहेर येऊन पाहतात तर त्यांनी पुरलेल्या सर्व बोड्या वर आलेल्या असतात. त्यानंतर आता श्रावण सगळ्यांना सांगतो की सगळ्या बोड्या एका हातगाडीवर टाका आणि मग तो कार्तिकला सांगतो की या सर्व बोड्या जंगलात नेऊन जा आणि फाल्गुनला सांगतो की गुलाबी बाबाच्या गाडीची विल्हेवाट लाव. पुढे कार्तिक बोड्यांची हातगाडी घेऊन जाताना त्याच्या हातातून हातगाडी सुटते आणि दरीत जाऊन पडते. सर्व बोड्या इकडे तिकडे पडतात. थोड्या वेळाने पोलिसांच्या गाड्या तपास करत आलेल्या पाहून फाल्गुन मध्येच गुलाबी बाबांची गाडी सोडून देतो. त्यानंतर गाडीचा तपास करत असताना पोलिसांना त्या सर्व बॉड्या सापडतात. श्रावणला हे सर्व माहीत झाल्यानंतर तो कोणावरही न रागवता आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व खुलांचे आरोप स्वतःवर घ्यायचे ठरवतो आणि पोलिसांच्या स्वाधीन व्हायचे ठरवतो. थोड्या वेळाने त्यांच्याकडे पोलीस येतात, मात्र ते सांगतात की हा सर्व नरबळीचा प्रकार आहे, हे सर्व गुलाबी बाबांनी केलं आहे आणि त्याची देखील बॉडी सापडल्यामुळे ही केस इथेच क्लोज झाली आहे. हे ऐकून सर्वजण खुश होतात आणि फिल्म इथेच संपते.